गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देणारे जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडन विजयी झाले तर ट्रम्प यांना अवघी 214 मतं मिळाली. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस निवडून आल्यात. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्यात. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती भारतीय वंशाच्या कमला हॅरिस निवडून आल्यात. कमला हॅरिस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. असे प्रकल्प कोकणात यायला पाहिजे तरच कोकणचा विकास आहे असं मोठं विधान मंत्री जयंत पाटील यांनी रिफायनरीबाबत बोलताना व्यक्त केलं आहे. अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर असलेलं नियोजित शासकीय मेडिकल कॉलेज झारप येथे होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पालकमंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा मेसेज त्यांच्या फोनवर आलाय. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले जात आहेत. या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात लढत होताना दिसत आहे. तसेच तेजस्वी यादव यात आगेकूच करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. व्हिडिओ कॉन्फरन्सवर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त गुगलने डुगलद्वारे त्यांना आदरांजली दिली. दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वेगाने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. कोल्हापूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॉयलेटमधील पाणी हे पाणीपुरीचा मसाला तयार करण्यासाठी घेऊन जाताना दिसतोय. स्थानिक लोकांनी तयार केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आयपीएल 2020 एलिमिनेटर सामन्यात आरसीबी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली आहे. माजी कर्णधार गौतम गंभीरने कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या फ्लॉप कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. गंभीर म्हणाला की कोहलीने पुढे येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे होती असं तो म्हणाला. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान आमदार नियुक्तीचा निर्णय येत्या 15 दिवसात घ्यावा असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. जो बायडन यांनी अमेरिकेत भर पावसात निवडणूक सभा घेतली. अशीच सभा शरद पवार यांनी 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी घेतली होती. जो बायडन यांच्या सभेनंतर या शरद पवारांच्या त्या सभेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे चलती का नाम गाडी थांबला तर खराटा असं म्हणत अण्णा हजारे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष सुरू असल्याचं दिसून येतं. भाजप आणि मनसेचे नेते सतत राज्यपालांची भेट घेत असतात पण आता शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. 8 नोव्हेंबर 2016 भारत सरकारने चलनातील 85% नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला. एका रात्रीत 500 आणि 1000 नोटांवर बंदी घातली. या निर्णयाला आज 4 वर्ष पूर्ण झाली. आदर्श पती पत्नी यांच्या प्रेमाच्या अनेक बातम्या आपण वाचतो मात्र मध्य प्रदेशात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका महिलेने आपल्या पतीचं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न लावून दिलं. ही घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे. लग्नाच्या फक्त 3 वर्षानंतरच पतीचा अफेअर असल्याचं पत्नीला कळल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता एनसीबीच्या रडावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हे निर्माते आणि दिग्दर्शकांकडे एनसीबीच्या छापेमारीस सुरुवात झाली. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट कायम आहे. तरी पाश्चिमात्य देशात असलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणेसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रपतीपद लोकसभा आणि विधानसभा अशा जवळपास प्रत्येक निवडणुकीत आपले नशीब आजमावून झालेले बिग बॉस फेम अभिनेते अभिजित विचकुले यांनी घेतलाय. हैदराबादचा फलंदाज मनीष पांडे क्रीजवर असताना कोहलीकडून स्लेजिंगचा प्रयत्न झाला पण त्याला मनीष पांडेने बॅकने उत्तर दिलं. विराटच्या स्लेजिंग नंतर त्याने 6 मारत कोहलीला शांत केलं. रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी हे रायगडमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत पण त्यांना तिथून हलवून तळोजा कारागृहात नेण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास कोरोनामुक्त झाले. त्यांनी स्वतः ट्विटवरून ही माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ते पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.